विद्यापीठ मान्यता प्राप्त आदर्श पैरामेडिकल इंस्टिट्यूट विविध कोर्सेस साठी प्रवेश सुरू पैथॉलॉजी लैबोरेटरी हॉस्टेल ग्रंथालय कंप्यूटर लैब एक्सरे मशीन अशा अद्यावत सुविधांनी परिपूर्ण आदर्श पैरामेडिकल इंस्टिट्यूट राजारामपुरी सहावी गली श्रीराम विद्यालयाजवळ कोल्हापूर संपर्क 78 87 88 25 38। आज तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचे पंढरपूर तालुक्यातील सरकुली गावात मोठ्या धुमधडाक्यात स्वागत करण्यात आलेलं आहे। चंद्रशेखर राव यांच्या बरोबर तेलंगणातून मोठ्या प्रमाणावर गाड्यांचा तापा व त्यांच्या सरकारमधील आमदार खासदार लोकप्रतिनिधी यांची या सरकुली गावात एंट्री झालेली आहे। पंढरपूर पोटनिवडणूक लढवलेले भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन नुकताच भारत राष्ट्र समिती या पक्षात प्रवेश केलेला आहे। त्या अनुषंगाने भगीरथ भालके यांच्या या पक्ष प्रवेशाबद्दल त्यांचे कार्यकर्ते आपणाशी लाईव्ह मराठीशी बोलतील। आपलं काय नाव आहे? संजय कृष्णा युवाडेकर। हा, भगीरथ दादांनी आता प्रवेश केलेला आहे भारत राष्ट्र कृती समितीत, चांगलंच आहे। मग पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी पक्षाबद्दल काय काय त्यांचं काय नाही? कायच नाही आहे पंढरपूर तालुक्यात, सगळे हे बोक आहेत सगळे, हे कुठलं काय करायचं त्यांचं, उपयोग काय त्यांना? मग आता जर भगीरथ भालके निवडणुकीला विधानसभेच्या आमदारकीच्या निवडणुकीला उभा राहिले तर त्यांना मतं पडतील का? भरपूर मतं पडतील, भरपूर मतं, लोक भरपूर आहेत त्यांच्यावर। आपल्याला काय वाटतं याबद्दल? कानाची तर आता पक्ष म्हणेल ते आमचा पक्ष, भगीरथ दादा पक्ष म्हणेल ती आमचा पक्ष। मी गणेश भारतगडते तरडगाव। दादाने जो प्रवेश केला आहे तो शेतकऱ्याच्या हितासाठी केलेला आहे, आणि पहिला हा पक्ष आहे की जो शेतकऱ्याचा विचार करतो, त्यासाठी आम्ही दादाच्या पाठीमागे आहे। आणि पहिल्यापासून भालकेचीच माणसं आहे आणि नेहमी साथ देणार त्यांना आणि निवडून येणार, बहुमतन येणार दादा। मग ह्या पक्ष प्रवेशाबद्दल तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही काय अडचण नाही येणार? नाही ना, कुठल्या प्रकारची नाही येणार, कारण आम्ही कार्यकर्तेच दादाबरोबर आहे, पक्षाचा विषय नाही आहे। म्हणजे भालक्यांचा जो पक्ष आहे तो तुमचा पक्ष? हां, तो आमचा पक्ष आहे। आणि विषय काय आहे की शेतकऱ्याची बाजू म्हणणारा पक्ष असल्यामुळं आमचा त्यांच्याकडे जास्तच केला आहे, आणि पहिल्यापासूनच आहे ते, आता तेच जास्तच आहे।